आज नागपुरात राष्ट्रवादी आणि राणा दाम्पत्य अमोलासमोर येण्याची शक्यता होती. या अनुषंगाने पोलिसांनी दोन्ही गटाला नियम व अटी घालून परवानगी देण्यात आली आहे. राणा दाम्पत्यांना एअरपोर्टवरून रॅली काढण्यासाठी परवानगी रद्द केली तर राष्ट्रवादीला काही वेळाची परवानगी देण्यात आली आहे असे नागपूर पोलीस आयुक्त यांनी सांगितले. काही अटीवर परवानगी देण्यात आलेली आहे. खरं जे राणा दाम्पत्यांना जी रॅली काढण्याची परवानगी मागितली होती एअरपोर्टवरून मंदिरपर्यंत, ती परवानगी नाकारण्यात आलेली आहे. परंतु मंदिरचे परिसरात खरं हनुमान चालीसा आतून पाठन करायसाठी काही परवानगीची गरज नसते. तरी पण त्यांना बाहेर कोणताही गर्दी जमणार नाही किंवा काही प्रक्षोभक भाषण होणार नाही अशा प्रकारची जी आमची अटी शर्ती असते त्या आधारेवर त्यांना ना हरकत देण्यात आलेली आहे. तत्पूर्वी यांचे प्रोग्रॅमचे पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी पण कार्यक्रमाची परवानगी मागितली होती. त्यांना पण बिना लाऊडस्पीकर आणि जे काही नियमाचे अधीन राहून मंदिराचे परिसरात आत जे हनुमान चालीसा पठण किंवा आरती करण्याची जी परवानगी त्यांनी मागितलेली आहे त्याची पण परवानगी देण्यात आलेली आहे. दोन्हीचे वेळ वेगवेगळे राहतील आणि पोलीस बंदोबस्त आवश्यक तो प्रमाणे तैनात करण्यात आलेली आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही. आणि दोघेन पक्षां दोन्ही गटांसोबत विस्तृत चर्चा वरिष्ठ स्तरावर झालेली आहे आणि दोन्ही पक्षांनी कोणत्याही प्रकारचे अनुचित प्रकार होणार नाही अशी ग्वाही पण दिलेली आहे. सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यक्रम आहे, त्यांचे प्रोग्राम संपल्यानंतर राणा दाम्पत्य तिथे जाणार आहे. ती आम्ही त्यावेळी जे स्थिती राहील त्याप्रमाणे आम्ही निर्णय